नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. मोठी बातमी समोर येते. पळून गेलेले आमदार म्हणजे शिवसेना नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सध्या 20 आमदार आमच्या संपर्कात. बंडखोर आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं, संजय राऊत यांचं आव्हान करण्यात. संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पळून गेलेले आमदार म्हणजे शिवसेना नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय. सध्या 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सेना मजबूत असल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय. संजय राऊत नेमकं काय म्हणालेत पाहूयात. का गेल्या सोडून याची कारणं लवकर समोर येतील, तरीही त्या सगळ्यांशी चर्चा सुरू. अजूनही त्यातले काही लोक आमच्या संपर्कात येत आहेत. आम्हाला कसं जबरदस्तीनं नेलंय तिकडे. आता आज दोन आमदारांची आमच्या पत्रकार परिषद आहे, नितीन देशमुख आणि कैलास पाटील. ते तुम्हाला सगळी कथा सांगतील. अशा प्रकारे किमान 17 ते 18 आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या कब्ज्यामध्ये आहेत. ईडीच्या किंवा अन्य काही अमिष भीती आणि अमिषाला बळी पडून जर आमदार काही पळाले असतील, विशेषतः जे स्वतःला बछडे वाघ वगैरे समजून घ्यायचे, तर ते म्हणजे पक्ष नाही. आपण जो काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे आणि हा पक्ष अद्याप मजबूत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत आहे. 4 आमदार, अजून कोणी 2 खासदार, 2 नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही होत.